हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आजच्या सकाळची सुरुवात बघा कशी झालेली आहे। सकाळच्या वाजलेले 7 आणि 7 वाजता अनुष्काची सुरुवात रांगोळीपासून झालेली आहे। हां, झाडून काढलेला असं तूच काढलेला असेल अगोदर, बट आता रांगोळीपासून सुरुवात चालू आहे। बघा अनुष्का रांगोळी काढत बसलेली आहे, खूप दिवसानंतर रांगोळी काढते वाटते, आहे का नाही? ते पण बरोबर आहे, भारी काढ, जरा चांगली काढ, चांगली काढल्यावर चांगली दिसते, जरा रेग्युलर पण चांगली काढायची, थोडी मस्त वाटते जरा। असं पण रोज अनुष्का रांगोळी काढत नाहीये, कारण काय होतं माहितीये का, पप्पा लवकर उठतात। बर ठीक आहे, जा मग। पिल्लू उठलंय का? नाही उठला, आता भांडे घासायचं। ठीक आहे, सकाळ सकाळी उठल्यानंतर सगळं काम वगैरे आवरलं ना, पहिलं स्वयंपाकाला लागायला लागतं। आज तरी रविवार आहे, चिवला शाळेला सुट्टी आहे, तरी पण हे बघा अनुष्का सकाळ सकाळी स्वयंपाकाचं नियोजन लावतीये। हिचं डेली रुटीन असंच असतं मित्रांनो, आणि आज आपण हेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, अनुष्काचं डेली रुटीन कसं असणार आहे। हे काम झालं की ते काम, ते काम झालं की हे काम, दिवसभर अख्खा 4 वाजेपर्यंत तिला काम चालूच असतं। 4-5 कशी तरी निवांत होते, ते झालं निवांत झालं की लगेच संध्याकाळी स्वयंपाकाचं बघावं लागतं, आणि त्याच्यामध्ये हात सगळ्यात जास्त परेशान करतो, सगळ्यात जास्त। तिला खाली बोलो, खाली। हा काय झालं तुला, काय झालं, हा काय बघतो माझ्याकडे, बर थांब, मी आलो, थांब, मी आलो, चला मी आता चिवला आणलं तर चिव वरती जाऊ। काय झालं मला सांग, काय झालं? हे बघा इथे चिव झोपलेली, काय, चल मी घेऊन जातो खाली, चल। तिला तुझ्याकडे जायचंय, जाईये की तिला घेऊन, रडायला लागली ती, चिवला विसरती, ताप जा आला, त्यामुळे ती पण तसं येड्यासारखं करते, राहून राहून सर्दी झाली आहे तिला। हे बघा या असं चालू असत, अख्खी जिंदगी ह्याच्यातच। जाण तिला खाली घ्याव, चहा एवढा तावात तावात लागला। सकाळची सुरुवात एवढी चांगली झाली आणि चहा किती ताव करायली आमची मॅडम। तर काय या सगळ्यांना चहा घ्यायला, हे बघा चहा घेतोय, तिकडं चिव रडत होती आणि पिल्लू पण रडत होता अंशो पण, त्यामुळे ती पटकन चहा घेऊन आली, मी लवकर घेतला नाही, त्यामुळे ती पटकन बोलली मला घ्या म्हणून। तर चला काय, मी आता चहा घेतो समोरच आहे। तर मित्रांनो, हे बघा अनुष्का चालू आहे आता स्वयंपाक, काय बनवलं आज स्वयंपाकाला तू? कसं तरी तिकडे मुलाला शांत करून आली, इकडे लगेच चपात्या करायला बसली, तो परत उठलाय तिकडे। हा काय करलीस मग, हे काय बाजरीचं पीठ आहे थोडं, आणि गव्हाचं पीठ आहे, आणि ज्वारीचं पीठ आहे, तिखट मीठ टाकून केलं, धपाटी तरी करायची ना मग। तसं पण मी आज बाहेर जेवायला जाणार आहे, घरी काय जेवणार नाहीये, धपाटे करायला मामाला आवडत नाही धपाटे, म्हणून तसं केलं। बरं ठीक आहे, पिल्लू पण उठलं, त्याला आणू इकडं, ठीक। आणि मित्रांनो, हे बघा इकडे चिल्लर पार्टी, अरे हे यार चिल्लर पार्टीच गायब झाली, फक्त दिदूच आहे इथं, काय झालं, झाला का अभ्यास पूर्ण, सगळेजण अभ्यास करत बसले होते मित्रांनो, इथं हे सगळे निघून गेले वाटते, पिल्लू एकटीच राहिले। आणि हे बघा इकडे झोळी मीठ टाकलेलं आहे, बाबा तुला झोपायचं नाही का, बघा कसा बघतोय, कसा बघतोय, अब्बो अब्बो बाबा, चल 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 गुजिक चल काढू घेत, थांब। कुठे कसं तरी आताच अनुष्का काम आवरून बसली होती, आवरून बसल्यानंतर लगेच मावशी आणि वैष्णवी इकडे आले, तर बघा लगेच काम चालू झालं। दिवसभर मित्रांनो असाच राडा असतो, कसं तरी आता कसं कपडे वगैरे धुले होते, कपडे धुवून त्या मुलाला घेतलं, तो पण नुसता दिवसभर रडतोय, बघा इकडे बघा,
खुशू तू बाजूला सजनला काम करू दे, टोक 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 स्टाइल बघ। हा ए पिल्लू काय मग जाऊ दे की काय होतंय, खाय तुला खाय, कधी नाही भेटलं तुला खायला, खाय तू तर काय सांगूच नको आम्हाला कसलं अंग केलं होय, तुला कोण सांगायला, मी तिला सांगूच नको म्हणा आम्हाला सांगूच नको ओ बो बोलायचं नाही मला बी, चला बोल ना बोल ना कट्टी ए बाई शांत बस ना, पांढऱ्या कशा करेल तू खरे का नाही कुठं चालली तू, हिला बसवा रे तुम्ही ए तिला बसवा ना, चल हा तुपले एक परा घेऊन येईल बस गीतीला घे आता कधी तोवर नाही सुधारणार, चल लवकर सरी घरी चल इकडे चल म्हणल्यावर असं मी तिला इकडे टाइम भेटत नाही कधी, हा दि तिला मावशी दिलं का दि, एवढं झाल्यानंतर आपण व्हिडिओ शूट करू, एवढं झालं रील शूट करू ना, मित्रांनो ही आलेली व्हिडिओ शूट करण्यासाठी, पण आधी हिला काम लावून देतो नंतर रील शूट करायचं बघू काय येतं। हा तर मित्रांनो आता थोडं कामातून फ्री झाल्यानंतर हे बघा आता बनवलेलं आहे रसना शरबत बनवलेलं आहे आणि यांचं काही काम अजून आवरलेलंच नाही, हे बघा इकडे बसून कसं रसना पित आहे सगळे जण, हे सगळे जण हाय करा इकडे बघून, बाय नाही हाय म्हणले बाळा मी, तर चला काही या सगळ्यांना लिंबू शरबत घ्यायला, घराचे सगळे काम वगैरे आवरून मित्रांनो जेवण वगैरे झालं, जेवण वगैरे करून हे बघा गॅलरीत उभं राहिलेलं आहे, असलं निवांत फील होतं ना लय म्हणजे लय भारी, बघा असला गार वारा सुटलेला आहे आणि हे बघा 8:30 आमच्याकडलं वातावरण तुम्हाला दिसलं असेल सगळं सामसूम झालेलं आहे सगळं, कसं असतं खेड्यागावामध्ये एवढं कोणी जागत नाही, लवकरात लवकर सामसूम होऊन जाते सगळी आणि आमचं पण जेवण वगैरे झाले आणि सगळे झोपलेत बघा, अनुष्का पण झोपले, पिल्लू पण झोपले आणि चिवडी पण झोपलेली, बघा हे बघा दिसतं तुम्हाला ह्या इथं मध्ये झोपले, लाईट वगैरे बंद केलेली मधली, पण मला काही झोप येत नव्हती, आता जस्ट जेवण वगैरे झालं म्हटलं चला थोडं चक्रा वगैरे मारावा, आजचा दिवस मित्रांनो खरंच खूप भारी गेला बरं का, अनुष्काला दिवसभरात एवढे रुटीन कामं असतात ना रोजचे खूप म्हणजे खूप असतात, पण झाला असा विषय मित्रांनो काय झालं माहिती आहे, काही व्हिडिओ शूट केले, काही जागेवर काम करताना व्हिडिओ शूट केले, काही जागेवर केले नाही, नाही होय नाही होय करायला थोडेफार शूट झाले आणि व्हिडिओ पण खूपच छोटा झालेला आहे मित्रांनो, डेली रुटीनमध्ये खरंच खूप काम असतं तिला, खूप म्हणजे खूप काम असतं, दिवसभर काही ना काही चालू असतं, पण एवढं काही शूट करणं झालेलं नाही, काही मावशी वगैरे आणि वैष्णवी ते आले होते मग त्यांच्यासोबत मस्ती माझ्या टाईमपास करण्यातच वेळ गेला सगळा। तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।